शिकवणार आहे. मी मागच्या वेळी तुम्हाला शब्द बनवायचं एक उदाहरण दिलं होतं. किती मुलांनी शब्द तयार केले वेगवेगळे केले की नाही केलेत ना. वा छान. चला आता आपण शब्द बनवण्याचा दुसरा प्रकार पाहूया. मुलांनो इथे मी काही अक्षरे उलटसुलट केली आहेत. त्या अक्षरांना आपण योग्य क्रम लावून देणार आहोत. योग्य क्रम लावून देणं म्हणजे काय? एकानंतर दुसरं अक्षर लिहून एक अर्थपूर्ण शब्द तयार करणे म्हणजे अक्षरांचा योग्य क्रम लावणे. मुलांनो पहा हे काय लिहिलेले आहे. कार्ड ए. आता आपण या अक्षरांचा क्रम कसा लावणार आहोत? सुरुवातीला काय येईल? एड ए द का म्हणजे हा शब्द काय तयार होईल? ए ड का. ए ड का. आता पहा स ई म कोणता शब्द तयार होतो मुलांनो? तुम्ही शिकले आहात ना विविध शब्द. पहा पहिल्यांदा आपण काय लिहिणार आहोत? स. मग काय लिहिणार? म. नंतर काय लिहिणार? ई. कोणता शब्द तयार होईल? स म ई. किंवा आपण याचा दुसरा शब्द सुद्धा लिहू शकतो. ई स म या अक्षरापासून दुसरा शब्द सुद्धा तयार होऊ शकतो. याप्रमाणे आपण दोन शब्द लिहिले आहेत. आता काय आहे? क ड मा. पहिल्यांदा कोणता अक्षर येणार? मा क ड. कोणता शब्द तयार होणार? मा क ड. कोणता शब्द तयार झाला? मा क ड. आता इथे दोनच शब्द दिलेले आहेत मुलांनो. याचा क्रम कसा लावणार तुम्ही? बरोबर पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे मा. नंतर लिहायचं आहे न. शब्द तयार झाला मान. कोणता शब्द तयार झाला? मान. पाकल. आता मुलांना सांगा बरं कोणता शब्द तयार होतो? कोणते अक्षर तुम्ही पहिले लिहिणार आहात? तुम्हाला पहिल्यांदा लिहायचे आहे पा. पा नंतर लिहिणार आहात न आणि म्हणजेच आपला शब्द तयार झाला पालक. पालकची भाजी खाता की नाही तुम्ही? हो की नाही? पालकची भाजी खाता ना, तोच हा शब्द आहे पालक. आता दुसरा अक्षर पहा ल न सु. आता कोणत्या अक्षर तुम्ही प्रथम लिहिणार आहात? बरोबर ल सु न. कोणता शब्द तयार झाला? ल सु न. आता काय दिली आहेत अक्षरे? क क ड. आता विचार करा आणि मला सांगा बरं कोणता शब्द तयार होईल? दोन क आणि एक ड. डोकं चालवा तुमचं. नाही चालत आहे? चला तर मग आपण बघूया. आपण प्रथम लिहिणार आहोत क, नंतर लिहिणार आहोत ड आणि त्यानंतर पुन्हा आपण लिहिणार आहोत क. म्हणजे आता कोणता शब्द तयार झाला? कडक. कोणता शब्द तयार झाला? कडक. आता शेवटचा शब्द आहे ल ला ले ल. म्हणजे या अक्षरांमध्ये सगळे लच आहेत. मुलांनो कन्फ्यूज झालात ना? कोणते अक्षर पहिले लिहायचे? कोणता शब्द तयार करायचा? कन्फ्युजन वाढलंय ना तुमचं? चला आपण बघूया पहिलं अक्षर कोणतं लिहायचं. आपण काय करूया? आपण पहिल्यांदा लिहूया ला ले. त्यानंतर आपण लिहिणार आहोत पुन्हा एक ला आहे ना ह्याच्यामध्ये, हा पुन्हा एक ला आहे. मग आपण काय करणार आहोत? याला क्रम देणार आहोत तीन. हा क्रम तीन आणि हा क्रम चार. मग सांगा बरं कोणता शब्द तयार झाला? हा शब्द तयार झाला लाले ला. लाले ला. याप्रमाणे मुलांनो खेळता खेळता गंमत म्हणून सुद्धा तुम्ही खूप सारे शब्द शिकू शकता. फक्त आवश्यकता आहे ती प्रयत्नांची. तर करणार ना प्रयत्न? आणि मला खात्री आहे तुम्ही नक्कीच प्रयत्न करणार आणि अभ्यासात पुढे जाणार. धन्यवाद.